बलात्काराची केस मागे घे असं म्हणत एका महिलेच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावाच्या शिवारात गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा संबंधित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून राजाराम गणपत तरटे आणि अमोल राजाराम तरटे यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. या घटनेमध्ये संबंधित महिलेची 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पारनेरच्या पाशी एका भगिनीने तिच्यावरती बलात्कार झाला म्हणून तक्रार दाखल करून त्या गुन्ह्याची केस चालू होती. त्यातल्या आरोपींना अटक होती, परंतु कोरोनाच्यामुळे सगळ्या कैद्यांना पॅरोल मिळाल्यावरती यातल्या जे आरोपी आहेत त्यांनी जाऊन त्या महिलेवरती परत हल्ला केला, तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिच्यामध्ये तिची अल्पवयीन मुलगी जखमी झालेली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या मुलीच्या आईशी मी बोलले, त्याचबरोबर पोलिसांशी बोलले आणि आमदार अनिल देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि DG आणि नगर SP यांच्याकडे मी अशी मागणी केलेली आहे की या संबंधित पीडित महिलेला संरक्षण मिळावं, आरोपींवरती कडक कारवाई व्हावी आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पॅरोल दिलेत त्यांच्याबद्दल जे नियम कोर्टाने आखून दिलेले आहेत त्या कोर्टाच्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे पाहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातल्या पोलिसांना देण्यात याव्यात, अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. त्या मुलीच्या आईचं मी विचारपूस केली आहे, त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मदत पण पाहिजे आहे. त्याबद्दल मी जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे बोलून पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार उद्धवजी ठाकरे हे या विषयामध्ये सुद्धा त्यांना मी निवेदन देऊन या महिलेची आर्थ हाक त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. मागचा जे गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती आणि कालची जी तक्रार आहे त्याच्यामध्ये 307 गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यामध्ये योग्य रीतीने चौकशी करण्यात येत आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपीला काल रात्र चौकशीनंतर कस्टडील इंटरोगेशनसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि दुसरा आरोपी त्याच्या सहभागाबाबत योग्य रीतीने चौकशी केली जात आहे. जे काही फॅक्ट असतील आणि जे काही या गुन्ह्यासंदर्भात जे हकीकत आहे त्याप्रमाणे सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, नगर.